नमस्कार नमस्कार प्रतीक्षा चराळ तडका या यूट्यूब चॅनलवर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मग मंडळी मजेत ना? मजेतच राहावं का? उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कैऱ्या मिळतात। आपण आज पाहणार आहोत मस्तपैकी चटपटीत आणि चमचमीत आंबट गोड आणि तिखट अशी कैरीची भाजी। चला तर मग बघूया मी कशी करते। कैरीची आंबट गोड आणि चटपटीत आणि झटपट अशी भाजी करण्यासाठी कमी आंबट कैरी घेतलेली आहे। दोन मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी। त्याची साल काढून अशा प्रकारे त्याचे काप करून घेतलेले आहेत। मिरची पावडर घेतलेली आहे मी एक चमचा। जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा। मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा। पाव चमचा हळद घेतलेली आहे। साखर घेतलेली आहे चवीनुसार। मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आणि एक बेडगी मिरची घेतलेली आहे। कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी मोहरी घालते। मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे छान लालसर झालं की यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। मिरची परतून झाली की यामध्ये आपण मिरची पावडर घालून घेणार आहोत। त्याचबरोबर हळद सुद्धा घालून घेते। आता यामध्ये मी कैरीच्या फोडी घालून घेते। आता या फोडी आपण छान परतवून घेऊ। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। या फोडी वाफेवर शिजवायच्या आहेत आपल्याला। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। आता यामध्ये मी दोन मोठे चमचे साखर घेतलेली आहे। ती टाकून घेऊ आणि छानपैकी मिक्स करून घेऊ। तुम्ही साखरेऐवजी गुळ सुद्धा वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यावर आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता वाफेमुळे आणि साखरेमुळे कैरीला पाणी सुटलेलं आहे। आता 2 मिनिटांनी आपण हे पुन्हा एकदा परतून घेऊ। आपली कैरी शिजत आलेली आहे। पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी आपण ही वाफून घेऊ। 5 मिनिटे झालेली आहेत। आपण पाहूया आपली भाजी झाली आहे की नाही। आपली भाजी तयार आहे। आता ही आपण थंड करून घेऊ। आपली कैरीची भाजी थंड झालेली आहे। आता आपण ही एका वाटीत काढून घेऊ। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लाईक व शेअर करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मस्त अशी कैरीची चटपटीत आंबट गोड आणि तिखट भाजी तयार आहे। तुमच्या मुलांनाही खूप आवडेल आणि तुम्हालाही खूप आवडेल। तुम्ही नक्की करून बघा। आपली मस्तपैकी चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशी कैरीची भाजी तयार आहे। भेटूया पुढील रेसिपी घेऊन प्रतीक्षा चराळ तडका या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।